डोळा गमवावा लागलाय। मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यामुळे मोबाईल कधी तापला हे त्याला कळलंच नाही आणि तापलेल्या मोबाईलचा स्फोट झाला। स्फोटात मोबाईलचा एक तुकडा त्याच्या डोळ्यात घुसल्यामुळे एक डोळा निकामी झालाय। हा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातल्या कागल तालुक्यात घडलाय। अमोल पाटील असं या मुलाचं नाव असून तो 16 वर्षांचा आहे। आई वडील शेतात गेले हे पाहून अमोल घरी मोबाईलवर गेम खेळत होता। गेम खेळण्यात मग्न असल्याने मोबाईल तापलाय याचंही त्याला भान नव्हतं। अखेर मोबाईलचा स्फोट झाला आणि एक तुकडा डोळ्यात घुसला। अमोलला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्याचा एक डोळा निकामी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। सध्या अमोलवर उपचार सुरू आहेत पण मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी काय करायला हवं हे आम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडून जाणून घेतलं। या मुलांना हेल्दी किंवा निरोगी त्यांची वाढ होईल या दृष्टिकोनातून त्यांना छंद खेळ जास्त करून मैदानी खेळ हे कसे खेळतील आणि ते एकदा त्या ह्याच्यात गुंतले किंवा त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप झाला तर त्यांना मोबाईलची आठवणही येणार नाही। म्युझिक आहे, डान्स आहे, असे वेगवेगळे छंद त्यांना जर लावले आणि त्यात जर त्यांना गुंतवलं तर त्यांच्या उपजत काही गोष्टी आहेत त्यांनाही चालना मिळेल आणि मोबाईलकडेही त्यांचं हळूहळू दुर्लक्ष व्हायला लागेल। मोबाईल आणि त्यातल्या गेमच्या मोहात आपण किती वेळ मोबाईल हातात घेतलाय याचंही भान आपल्याला नसतं। सतत मोबाईल वापरल्यानं असे अपघात होतात, त्यामुळे मोबाईलचा वापर गरजेपुरता करा आणि लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका। संभाजीपुरात साम टीव्ही कोल्हापूर।